पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री के डी भुजबळ यांची नुकतीच ईडीकडून मुंबई या ठिकाणी चौकशी करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील खासगी अनुदानित शिक्षण संस्थांनी शिक्षकांची बोगस भरती केल्याची माहिती ईडीला देण्यात आल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शिक्षण परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांना पेपर फुटी प्रकरणी पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली होती. त्यावेळी जुन्नर शहरातल्या एका बड्या शिक्षण संस्थेत गोपनीय मीटिंग झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. जुन्नर तालुक्यातील दोन नामांकित शिक्षण संस्थांच्या चालकांनी प्रत्येकी 20 ते 25 लाख रुपये घेऊन ही बोगस भरती केल्याची माहिती समजते आहे. दरम्यान ज्यांनी भरती होण्यासाठी एवढी मोठी रक्कम दिली त्यांच्यासाठी ही धक्कादायक बाब असून ही भरती प्रक्रियाच रद्द होणार असून आता पैसे परत कसे मिळवायचे हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिलेला आहे. जुन्नर टाइम्स, जुन्नर.